मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी पुनर्वसन वसाहतीची पाहणी केलेली आहे. वसाहतीमध्ये बांधलेली घरं आणि इतर नागरी सुविधांच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला आहे. गेल्या वर्षी इरशाळवाडीवर दरड कोसळली होती, त्यामध्ये 84 जणांचा मृत्यू झाला होता, तर इतर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झालेला होता. सिडकोच्या माध्यमातून इथल्या वसाहतींचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. लवकरच 44 कुटुंबांचा नवीन घरामध्ये प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर या कुटुंबांना रोजगार आणि उद्योगासाठी देखील पाठबळ दिलं जाणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.